पन्हाळा तालुक्यातील पणोरे इथं 1947 साली एका खासगी जागेत जिल्हा परिषदेची शाळा बांधण्यात आली होती. या शाळेत सध्या 1 ते 7 184 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1947 साली शाळा बांधतेवेळी खासगी मालक आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या चर्चेनुसार खासगी जागेच्या मालकाला बदली जागा देण्याचं ठरलं होतं. यानुसार ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीनं शाळेसाठी दिलेल्या खासगी जागेवर शाळेचं नाव लावण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला. मात्र कागदपत्रातील त्रुटींमुळं हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. शाळेची जागा ही खासगी मालकाच्या नावावर असल्यानं शाळा दुरुस्तीला निधी मिळण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. यामुळं शासनाकडून आलेला निधी परत जाऊ लागलाय. जागा नावावर करण्याचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत अनेक वेळा शासन दरबारी निवेदनं देण्यात आली आहेत, आंदोलनं देखील करण्यात आली आहेत, पण हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं शाळेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 184 विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं मुलकीपड गट क्रमांक 272 मधील जागा शाळेसाठी द्यावी अशी मागणी करणारं निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलंय. या मागणीची पूर्तता झाली नाही तर 12 ऑगस्टला कोल्हापूर गगनबावडा रोडवरील कळे इथं शाळा भरवण्यात येईल असा इशारा सरपंच मारुती पाटील यांनी दिलाय. ग्रामपंचायत पणोरे, मी मारुती अवजी पाटील सरपंच. आमच्या या ग्रामपंचायतीची गावच्या शाळेच्या इमारती संदर्भात जी प्रोसिजर चाललेली आहे त्यामध्ये शाळेची अवस्था ही आता जर बघितली तर पूर्ण शाळा मोडकळीस आलेली आहे आणि याबद्दल वारंवार सारखे शासनाशी संबंध ठेवूनसुद्धा आता काही दखल झालेली नाही. आता आम्ही याबाबत जी चर्चा करून गावात चर्चा करून हे निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेब, उपकलेक्टर अधिक जिल्हा आपले शिव साहेब, तहसीलदार, BDO यांच्याकडे जे प्रोसिजर प्रमाणपत्र जे हे दिलेलं आहे, प्रस्ताव दिलेले आहे आणि निवेदन दिले की बाबा हे जर 11 ऑगस्टपत्र आमची जर शाळेचं काम पूर्ण झालं नाही जागा बदली जागे संदर्भातचं तर आम्ही ही शाळा आम्ही हिटवून बंद करून आपले कळे गगनबावडा रस्त्यावर भरवणार आहोत. याबद्दल शासनानं ताबडतोब निर्णय घेण्यात यावा आणि या आमचं शाळेचं काम या गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सोडवून कायमचा प्रश्न सोडवून द्यावा एवढीच नम्र विनंती आहे.